या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. आज कक्ष क्रमांक 145 पहिला मजला विधान भवन मुंबई येथे सभापती विधान परिषद यांच्या अध्यक्षतेखाली वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री आशिष शेलार, नामदार विनोद तावडे, सर्व शिक्षक व पदवीधर आमदार, शिक्षण संघर्ष संघटनेच्या सर्वेसर्वा, सर्व संगीताताई शिंदे, नितीन गुडगे, विकास दिवे, श्री तिरमारे सर, श्री सुनील भोर, श्री बंडू मखरे, सर्व कार्यालयीन सचिव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिक्षक आमदारांनी 2005 पूर्वी नियुक्त सेवकांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे हा मुद्दा लावून धरला. सर्व बाजूंनी पॉझिटिव्ह म्हणणे मांडले. सभापती महोदयांनी प्रश्न सोडवण्याची भूमिका मांडली तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी, आम्ही शिक्षकांच्या मताशी सहमत आहोत, आपल्याला जुनीच पेन्शन मिळेल पण काही तांत्रिक अडचण आहे, तेव्हा एक कमिटी स्थापन करून सकारात्मक निर्णय घेऊ, तोपर्यंत प्रॉव्हिडंट फंड कपात चालू राहील. शिक्षण संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष सौ संगीताताई शिंदे यांच्या मेहनतीला, चिकाटीला आणि प्रयत्नांना यश मिळाले. ताईंच्या या कार्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शिक्षक आंदोलकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानले गेले. दरम्यान जुनी पेन्शन योजना संघर्ष संपला. संगीताताई शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आमचे संपादक दीपकजी भावसार यांनी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी दिलेली ही विशेष मुलाखत. हॅलो, हा नमस्कार ताई साहेब. डीटीव्ही मराठी संपादक दीपक भावसार बोलतोय. गेल्या 8 दिवसापासून आपण आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी जो जुनी पेन्शन योजना प्रश्न लावून ठेवला होता त्याचं आज फलित आलेलं आहे आणि आपली जी आता कोर कमिटीची मीटिंग झालेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपण फोनवरून काय सांगाल की नेमकं त्या कमिटीत काय ठरलं आणि कशा पद्धतीने पुढची कार्यप्रणाली असेल? आपलं 18 तारखेपासून ते आमरण उपोषण होतं, त्यामध्ये प्रचंड संख्येने शिक्षक उपस्थित होते आणि याची दखल शासनाने दोन्ही सभागृहामध्ये घेतली, विधानसभा आणि विधान परिषदमध्ये. विधान परिषदमध्ये जेव्हा हा विषय आला तेव्हा सभापती महोदयांनी मीटिंग लावली आणि त्या मीटिंग मध्ये वित्त मंत्री साहेब, शिक्षण मंत्री आणि विनोदजी तावडे सुद्धा हजर होते, सभापती निंबाळकर साहेब हजर होते आणि सर्व शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी आणि विभागाचे अधिकारी आणि आमच्या संघटनेचे संघटनेचे शिक्षक मंडळ, ते शिक्षण आमदार नागोजी नानार पाटील यांनी चांगल्या पद्धतीने विषय मांडला की 2005 डेट ऑफ अपॉइंटमेंट ही नियुक्ती दिनांक ही 2005 पूर्वीची आहे, त्यामुळे यांना 1982 जुनी पेन्शन योजना लागू करणे गरजेचं आहे. आजपर्यंत यावर काही झालं नाही, त्यांच्या अनेकांचे रिटायरमेंट झालं तरीही त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, अनेक कुटुंब रस्त्यावर आले ते म्हणजे डेथ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची, आणि अनेक सेवेत असताना त्यांना त्याचा लाभ भविष्यामध्ये मिळणार नाही. आणि ते हे सगळं ऐकून घेतल्यावर वित्तमंत्री साहेबांनी ऐकलं आणि त्यानंतर की आता याच्यासाठी आपण काहीतरी करण्यासाठी एक पॉझिटिव्ह विचार करून शेलार साहेबांनी सांगितलं की या लोकांना काहीतरी भविष्यामध्ये मिळायला पाहिजे, त्यासाठी आपण समिती गठीत करू. त्यांनी समितीची स्थापना केली आणि 3 महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येईल. त्यापूर्वी जे जजमेंट हायकोर्टामध्ये 3 सदस्य खंडपीठांनी जे दिलं होतं निगेटिव्ह जजमेंट, त्यावर सुद्धा चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांच्या एका निगेटिव्ह वृत्तीमुळे जे पत्र 10 तारखेला निघालं होतं की ताबडतोब शिक्षकांच्या GPF कपाती थांबवाव्या, तर ते पत्र सुद्धा ताबडतोब रद्द करण्यासाठी निंबाळकर साहेब आणि शिक्षण मंत्री शेलार यांनी ताबडतोब आदेश सुद्धा असे दिले आहे. आणि मला असं वाटते संघटनेच्या आंदोलनाचं हे खूप मोठं फलित आहे, पण समस्त शिक्षकांसाठी एक चांगला आनंदाची बातमी पण आहे आणि चांगला संदेश आहे की आपल्याला शासन नक्की न्याय देईल आणि न्याय देण्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या प्रश्नावर लढत राहील. अत्यंत महत्वपूर्ण विषयाला आपण वाचा फोडून महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांचे 1 रुपया जीवनदानच आपण प्रदान केलेले आहात. सगळे शिक्षक आपले ऋणे आहे. वारंवार आमच्या स्टुडिओमध्ये शिक्षकांचे फोन येत असतात की संगीताताईंच्या अपडेटमुळे आज सोन्याच्या दिवसाला पण परिपूर्ण बातमी आमच्याकडनं होती,
आपण बी टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि पुण्याच्या आपल्या शुभेच्छा. एक सांगायचं होतं. हा बोला. यावेळेस म्हणजे या मीटिंग मध्ये वित्तमंत्री माननीय सुधीरजी मुनगंटीवार साहेबांनी सुद्धा अधिकाऱ्यांना विचारला जात की आजपर्यंत 2005 पासून 2019 आलेला आहे, आजपर्यंत हा स्पेशल हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आजपर्यंत कसा काय आला नाही समोर. त्यांना मी त्यावेळेस सांगितलं 2013 पासून आम्ही हा प्रश्न उचललाय, कारण 2013 पर्यंत अनेक शिक्षकांच्या जीपीएफ कपात सुरू होत्या, कारण 100% ग्रँट मिळाली आणि जीपीएफ कपात सुरू झाली. पण 2013 मध्ये पत्र शासन प्रशासनाने काढलं होतं की यांच्या ताबडतोब जीपीएफ कपाती बंद कराव्या. अशा वेळेस अनेक शिक्षक हायकोर्टामध्ये बाद मागण्यासाठी गेले, तेव्हा पहिलं आंदोलन आमचं झालं. पण हा प्रश्न म्हणजे असाच आराम तरी राहिला आणि म्हणजे हा एक मोठा संदेश आहे की वित्तमंत्री साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली की किती लोक या गोष्टीपासून वंचित राहिले, म्हणजे किती दुःखद गोष्ट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांच्यापर्यंत योग्य विषय पोहोचला. योग्य विषय आणि योग्य माणसामार्फत पोहोचला. योग्य विषय तर होता परंतु प्रेझेंटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे आपले वैयक्तिक आभार व्यक्त करतो. बिलकुल, तुमचं सहकार्याचंच राहू द्या. धन्यवाद. बिलकुल, धन्यवाद.